नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त काल रविवारी बोईसर येथे शिवसेनेचे नेते कुंदन संखे यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते। महाराष्ट्रावर असलेले रक्त तुटवड्यांचे संकट आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत शिवसेनेच्या वतीने बोईसर येथे भव्य रक्तदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। कोरोना संक्रमण सुरू झाल्यापासून कुंदन संखे यांनी हे चौथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते। अत्यंत नियोजनबद्ध झालेल्या या रक्तदान सोहळ्यात 269 इतके विक्रमी रक्तदान करण्यात आले। बाळासाहेबांनी दाखवलेला सामाजिक कार्याचा वसा राजकारणासोबत नेहमीच आपल्या सोबत कायम ठेवू ही खात्री देतो, अशी भावना कुंदन संखे यांनी यावेळी व्यक्त केली। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।